भाषण करू शकत आहे। जिंदगी एक कांटों का सफर है, हौसला उसकी पहचान है। रास्तों पर सब चलते हैं, पर जो रास्ते बने वही इंसान है। भारतीय सेना शिक्षणाचे दरवाजे खुले करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाचे ज्ञान गोमूत्री क्रांती सूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याला त्रिवार अभिवादन। 18व्या शतकाचा काळ होता, स्त्रियांची जीवन चूल आणि मूल पर्यंत मर्यादित होते। स्त्रियांनी शिक्षण घेणे हे त्या काळी पाप समजले जायचे। आजच्या 18व्या शतकात 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला, वेगाने अध्यायाला सुरुवात झाली। म्हणूनच तर म्हणतात, बेटिया सबके नसीब में कहां होती है, रब को जो घर पसंद है वहां बेटिया होती है। परंतु आजचा काळ बदलला नाही, आजही आपल्याला म्हणावे लागते बेटी बचाओ बेटी पढाओ। परंतु त्या काळात सावित्रीबाई अनेक अडचणीला मात करून स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलींनाही शिकवले। आज बस कंडक्टर पासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी वर्चस्व गाजवले आहे, ते फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच। शेवटी भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणते, बोय जाते है बेटे पर उग जाती है बेटिया, स्कूल जाते है बेटे पर आगे बढ़ जाती है बेटिया, मेहनत करते है बेटे पर अव्वल आती है बेटिया, जब खूब रुलाते हैं बेटे तब हंसाती है बेटिया, आचार रहते हैं बेटे से पर पूरी कर जाती है बेटिया। आओ सावित्रीबाई जन्माला आला नसते तर आज भारतातली एक ही स्त्री शिक्षित झाली नसती। मन